नमस्कार, गुड मॉर्निंग। मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि सकाळचे 11 वाजले, आताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत। बुलेटिनची सुरुवातच एका ब्रेकिंग बातमीने करतोय। बातमी आहे राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांच्याबाबत एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात नवा इतिहास मांडलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचं बालपण रायगडावर गेलं, असं वक्तव्य लाड यांनी करत पुन्हा एकदा इतिहासाशी छेडछाड केली आहे। तर भाजपनं छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची आणि अपमानाची सुपारी घेतलेली आहे का, असा सवाल मिटकरींनी उपस्थित केलाय। स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला। त्यानंतर रायगडावरती त्यांचं बालपण गेलं आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली। आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। अमोलजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत। आणि ज्या पद्धतीनं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलेलं आहे, महाराजांचं बालपण रायगडावर गेल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, मग शिवनेरीवर नेमकं काय झालं, काय म्हणायचं नेमकं प्रसाद लाड यांना? नशीब प्रसाद लाडांनी शिवरायांचा जन्म कर्नाटक किंवा गुजरातमध्ये झाला असं सांगितलं नाही। मी त्यांना आता चौथीच्या इतिहासाचं पुस्तक पार्सल पाठवतो आहे। आज रविवार असल्यामुळे पोस्ट बंद आहे, उद्या मी पाठवणार आहे। आणि असं बेताल वक्तव्य त्यांनी जाणीवपूर्वक केलंय। शिवरायांचा जन्म शिवनेरीला झालेला आहे आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी, हे ज्ञान त्यांनाही असावं। आता त्यावर सावध प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर असं म्हणतात, त्यांनी अनावधानानं आलेलं वक्तव्य आहे, म्हणजे एकानी अपमान करायचा आणि दुसऱ्यांनी बाजू सारवासारव करायची, हे आता बद झालं। सुधांशु त्रिवेदी, भगतसिंग कोश्यारी, संजय गायकवाड, त्याच्यानंतर मंगलप्रभात लोढा, पडळकर, आता हे सहावं वक्तव्य, 7 दिवसामधलं सहावं वक्तव्य आहे। भारतीय जनता पार्टीला हे अपेक्षित आहे की मुंबई महानगरपालिका किंवा पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त छत्रपतीचा अपमान करायचा आणि शिवरायांचा अपमान केला की लोक चिडतात, मूळ मुद्द्यावरून प्रश्न विचलित होतो, म्हणजे मुद्दा भरकटतो। त्याच्यामुळे आज प्रसाद लाडांनी जे केलेलं वक्तव्य अत्यंत मूर्खपणाचं आहे। बालवाडीत अंगणवाडीत शिकणारा मुलगा सुद्धा हे सांगेल शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। प्रसाद लाडांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून त्यांना चौथीच्या इतिहासाचं पुस्तक मी पाठवतो। मात्र जसं तुम्ही म्हणालात मिटकरीजी, गेल्या काही दिवसांपासून सतत छत्रपती शिवरायांचा अपमान भाजपकडनं केला जातोय। या सगळ्या खरं तर वाद विवाद टिपाटिपणी होत असते, मात्र शिवरायांचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, मग ते कोणीही असो। अगदी बरोबर आहे ना, कोण सहन करणार आहे? काल आम्ही आत्मक्लेश आंदोलन केलं, सगळे 10 आमदार आम्ही राष्ट्रवादीचे रोहित पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये वडूला होतो। उदयन महाराजांनी तिथे रायगडावर आंदोलन केलं। छत्रपती संभाजी महाराजांनी काल पत्र लिहिलं, हर हर महादेव चित्रपट दाखवू नका। वारंवार एकाच पक्षाकडून का? आणि विचार करा, हे वक्तव्य जर एखाद्या मुस्लिमांनी केलं असतं, एखाद्या आणखी कोण्या मुस्लिमेतर किंवा हिंदुतेर समाजाने केलं असतं, तर या भिडे गुरुजींपासून या भाजपच्या सर्व लोकांनी राड उठवली असती। मास म्हणजे अगदी त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण केलं असतं, दंगली भडकवल्या असत्या। सातत्यानं भारतीय जनता पार्टी लोक बोलतायत, सातत्यानं त्यावर सारवासारव करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एक फळी तयार केलेली आहे। पण तुम्हाला शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, पुढच्या काळामध्ये यांना आम्ही महाराष्ट्रात तोंड दाखवायला पण जागा ठेवणार नाही। आता गांधी विचाराचे आंदोलन भरपूर झाले, आता भगतसिंगाच्या क्रांतीचं आंदोलन सुद्धा भारतीय जनता पार्टीला लवकरच महाराष्ट्रात दिसेल। मात्र तुम्ही जो आता एक मुद्दा उपस्थित केला आणि आरोप करताय की मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, तुम्हाला वाटतंय की याचा परिणाम मुंबईकरांवर किंवा महाराष्ट्राच्या जनतेवर होईल? भाजपला शिवरायांच्या इतिहासासोबत छेडछाड करून सत्ता काबीज करायचं जे त्यांचं स्वप्न आहे, ते मुंबईकर आणि महाराष्ट्रातली जनता मातीत मिसळेल। कारण शिवरायांचा अपमान महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती सहन करू शकत नाही, तो कोण्याही समाजाचा असो, तो मराठा असो, मुस्लिम असो, हिंदू असो, बौद्ध असो, कोणी असो, तो सहन करू शकत नाही। बौद्ध संघटनांची पण माझी आता चर्चा झाली त्या बाबतीत, लवकरच 6 डिसेंबर नंतर बौद्ध समाजाच्या संघटना सुद्धा आक्रमक होतील छत्रपती शिवाजी महाराजांचे अपमान जो चालू आहे भारतीय जनता पार्टीकडून। म्हणजे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर याला भाजप दोषी असेल, त्यांना निवडणुकीत लोक लाथा हाणून बाहेर काढतील, लक्षात घ्या।
वेगवेगळ्या बखरीमध्ये मटकरी जी वेगवेगळ्या खरं तर नोंदी आहेत, मतमतांतर आहेत आणि मूळ चिटणीस बखरीमध्ये जे वर्णन करण्यात आलेलं आहे ते नंतरच्या बखरकारांनी तेच नेमकं उचलून धरलंय का? चिटणीस बघा, बखर बखर जी आहे ती तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये शिवरायांच्या मृत्यूनंतर बखरीचं निर्माण झालेलं आहे. शिवाजी महाराजांवर शिवाजी महाराज हयात असताना लिहिला गेलेला पहिला ग्रंथ हा कवी परमानंदाचा शिवभारत आहे. आणि नंतर मग बखरी आल्या, बखरी आपल्या सोयीने लिहिल्या गेल्या. बखर हे इतिहास असू शकत नाही आणि बखरीतून जो काही इतिहास मांडण्याचा प्रयत्न होतो मग त्याच्यामध्ये तिथी चुकते. बघा जसं 10 नोव्हेंबर 1659 ला शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला हे आम्ही भालजी पेंढारकरांच्या प्रत्येक चित्रपटात पाहत आलेलो आहोत. पण आता परवा एकनाथ शिंदेच्याच उपस्थितीमध्ये तिथीनुसार शिवप्रताप दिन साजरा केला गेला. हे बखरीतून काही जे अक्कल दिवाळी पाजळणारी जी काही विधानं पुढे येत आहेत ना, बखरीला इतिहासाचा कुठलाही संदर्भ नाही. बखर ही कपोल कल्पित असते. शिवरायांचे तत्कालीन इतिहासकार मग ग्रँडअप असो कवी परमानंद असो यांनी जे वर्णन केलंय त्यांनी सांगितलंय ना शिवनेरीवर जन्म झालाय म्हणून त्यांनी सांगितलं. सगळ्यांना माहित आहे, तुम्हाला पण माहित आहे, 19 फेब्रुवारी 1630 ला महाराजांचा जन्म शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी झाला. हे धडधडीत सत्य असताना प्रसाद लाडांनी कुठून जावा शोध लावला? त्यांच्या बुद्धीचे दिवाळे निघाले आहेत. माफी मागून चालणार नाही आता, बस झालं, आता बस सहनशीलतेच्या पलीकडे गेलंय सगळं. धन्यवाद अमोल मिटकरजी, राष्ट्रवादीचे आमदार आपल्याशी बोलत होते न्यूज 18 लोकमतला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आपले धन्यवाद. तर आमदार प्रसाद लाड तुम्ही चुकलात, लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबाबत चुकीची माहिती देणं योग्य नाही, तात्काळ शब्द मागे घ्या अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉक्टर धनंजय जाधव यांनी केलेली आहे. आपण पाहत असाल गेले अनेक दिवस या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत अनेक वक्तव्य समोर येत आहेत. वेगवेगळ्या घटना घडत आहेत, चित्रपट असतील, राज्यपालांचं वक्तव्य असेल. या पुढे जाऊन आमदार प्रसाद लाड यांचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे. कोकण महोत्सव भरवत असताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. शेजारून कुणीतरी त्यांना सांगतंय नवे नवे शिवनेरीवर झाला, तरी देखील या आमदार महोदयांना समजत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. आणि शिवाजी महाराजांविषयी जन्माचं ठिकाण जर आपल्याला माहीत नसेल, जन्माचा तालुका जिल्हा जर आपल्याला माहीत नसेल, तर आपण त्या प्रक्रियेमध्ये बोलूच नाही. आणि बोलत असताना एखादा कोण जर शेजारून सांगतोय तर आपण चुकीचा गेलेला शब्द हा त्याच ठिकाणी सुधारायला हवा होता. प्रसाद लाड, आपण इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, इतिहासाला साजेसं वक्तव्य केलं पाहिजे. लोकप्रतिनिधींकडनं जर अशा पद्धतीनं चुकीची माहिती समोर जात असेल, काही लोकांनी जरी अशा पद्धतीच्या बातम्या पाहिल्या, जी नवतरुण पिढी आहे, अनेक लोक काही वेळेस जॉबला कामात जातात परंतु घरी आल्यानंतर त्यांनी ही जी मुवमेंट पाहिली तर ते डोक्यामध्ये वेगळं. दरम्यान राजन साळवेंनी लाळांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी नेमकं काय म्हटलं ते देखील पाहूयात. मला वाटतं माननीय आमदार प्रसाद लाड हे इतिहासतज्ञ असावे असं मला वाटतं आणि म्हणून त्यांचं आपण जास्त मनावर घेऊ नये. छत्रपतींचा इतिहास हा मी सांगण्याची काही मला आवश्यक नाही, प्रत्येक हिंदुस्थानवासियाला तो इतिहास माहिती आहे.